आणि तिथे मात्र खेळाडू तैनात असल्या कारणामुळे झेल मात्र कलेक्ट केली जाते विकेट क्रमांक पहिला बसलाय क्रमांक या दोन चेंडूंचा खेळ झाला असेल चेंडू चेंडू प्रगतीपथावर आहे पॉवर किती फायदा उचलला जाईल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अगदी कपिल भोईर मोनी जाधव यांची सपोर्ट करण्यासाठी त्याला साथ निभवण्यासाठी बघा त्या मैदानामध्ये आपण अनेकदा बघितलंय जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होते ना तेव्हा तेव्हा धावांचा डोंगर मात्र वाढतो या लेग साइडला चेंडू होता फेकून दिलाय निघून जाईल चेंडू लॉन्ग लेगच्या रिजल मध्ये पंचांचा इशारा येतोय यस इट इज अ सिक्स रन्स कमांड इज ए धन्यवाद डीजे अगदी बघा पाहायला गेला तर लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता जाधवने मात्र डोळ्यामध्ये आणलं फ्लायटेड डिलिव्हरी आहे स्लो चेंडू आहे चेंडूवरती नजरे ठेवली आणि शेवटच्या सैनिक बॅटला फक्त गेली अगदी अचूक टाइमिंग चेंडू निघून गेला होता लॉग लेगच्या रिजन मध्ये चेंडू, चेंडू हलक्या गतीने प्रहार केला जाईल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पंचान्न स्क्वेअर लेगच्या हळवी देऊन चेंडू निघून जातो एक धाव मिळवली जाईल दुसऱ्या धाव्याचा सुद्धा प्रयत्न होतो आणि दोन धावा पूर्ण केल्या जातील या दोन धावेच्या जोरावरती अगदी धावसंख्या फळकावर पंधराही आकड्यावरती जाऊन पोचली गेली चांगली सुरुवात म्हणता येईल अगदी दोन्ही संघांची कारण की एक विकेट सुद्धा मिळालाय ज्या विकेटच्या शोधामध्ये अगदी उतरला होता अणगाव संघ चार चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे स्टेबलाइज आहे तिथून कोणताही संघ कम्पॅक्ट करून देऊ शकतो आपल्या संघासाठी पण प्रयत्न करावे लागतील प्रयत्नांसोबत त्याआधी झगडावं लागेल पुढचा चेंडू लोवर फुल टॉस यावेळेस लोवर डिलेवरी होती चेंज ऑफ वेरिएशन चेंज ऑफ पेस फलंदाजाला चकवा दिला चेंडू निघून गेल्या सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये याला म्हणतात गोलंदाजीची कमबॅक कारण की जो प्रेशर होता पहिल्या दोन चेंडूवरती तो रिलीज झाला जेव्हा विकेट मिळाली आणि म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा विकेट मिळते ना तेव्हा तेव्हा अकरा खेळाडू सुद्धा चार्ज होतात आणि गोलंदाजाचा मनोबल सुद्धा पुन्हा वाढतोय तेच पाहायला मिळालं मैदानामध्ये धावसंख्या पंधरावरती वरती सिरावली गेली एक निर्ताव चेंडू मुनी जाधव अगदी खातं उघडलं होतं षटकाराच्या जोरावरती सहाशेचा सा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाजचा सूढचा चेंडू घेऊन या व्यास उडवलं जाते हवेमध्ये चेंडू देखना स्ट्रोक ऑफ च्या रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते अडवलं जाईल काय वन वनबाऊ चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर चौकार दोन धावांची पॅनल्टी पंचांकडनं इशारा आला अगदी ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी राहील आणि या नक्कीच ड्रेसिंग कुठेतरी कंपल्सरी होती आणि त्यानुसार ड्रेसिंग यूज केली नाही खेळाडू ऋतु स्पोर्ट्स संघाने आणि त्या दोन धावांचे पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील अगदी चार आणि या दोन अशा सहा धावांच्या जोरावरती धाव संख्या फळकर जाऊन पोहोचली अगदी एकवीस या आकड्यावरती चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली एकतीस धावा एकवीस धावांचा जर विचार केला गेला पहिल्या चेंडूवरती वरती वाईड प्लस तीन अशा चार धावा आल्या त्यानंतर एक नो चेंडू त्यानंतर दोन धावा त्यानंतर एक विकेट त्यानंतर षटकारचं त्यानंतर दुहेरी धाव आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती अगदी स्टेबलाइज करून ठेवलं आपल्या संघाला टीम झिडके संघाने गोलंदाजीवरती वैयक्तिक पहिलं आणि सांगिक दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज गणेश सज्ज झालाय भुग्यात गणेश काय करतो इथून कमबॅक करू देऊ शकतो का जर विकेट मिळाले जर निर्धाव चेंडू पडले तर नक्कीच प्रेशर येईल पुण्याच्या एकदा फलंदाजांवरती पण यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल नक्कीच भुग्यात एक धाव अंकित केली जाईल आणि पंचांचा इशारा येतो यस वाईड प्लस बाईच्या रूपात एक धाव पळून काढली जाते या दोन धावा मिळतील यस विचार केला गेला या मॅचचा तर अतिरिक्त धावा खूप जास्त दिल्या या अतिरिक्त धावा जर रोखल्या असत्या तर नक्कीच कुठेतरी पाच ते सहा धावांची खिडी आणखी कमी घसरली असती जिथे धावसंख्या तेवीस वरती आहे तिथे पंधरा ते सोळावरती असू शकली असती पण म्हटलं आता ना जर तर गाडी मोत्राची किंमत दिली जात नाही पुण्याच्या एकदा गोलंदा सज्ज चांगला चेंडू होता अगदी स्टंपमध्ये अटॅक होता फलंदाजाला एफर्ट करावे लागले ऑर्थडॉक्स कॉकॉर्नच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकदा नक्कीच मिळेल आणि फेकीपर्यंत एका धावेवरच समाधान दोन धावा पळवल्या काय एकच ओके एका धावेवर समाधान मानावं लागलंय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या चोवीस ट्वेंटी फोर रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ वन विकेट एका विकेटच्या नुकसानवरती चोवीस धावसंख्या मात्र फळकावर जोडली जाते चांगली स्थिती पाहायला मिळेल भुग्यात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या फेज मध्ये तेवढासा काही चेंडू आला नाही अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडूला टाकला होता अचूक रीते याला म्हणतात एक अकलवंत गोलंदाजाची एक लक्षणे याच्यामध्ये दिसतात कारण की ज्या प्रकारे फलंदाज शफल करून बाहेर आला त्या प्रकारे गोलंदाजाने स्टंप मधला अटॅक सोडून अगदी त्याच्या लेंथ मध्ये चेंडू टाकला म्हणजे त्याच्या बॅटच्या रेडिएशन मध्ये येऊन दिला नाही आणि नक्कीच फलंदाजाला अशा चेंडूवरती मात्र एफर्ट्स करावे लागतात आणि त्याच्या जोरावरती फक्त एक धाव मिळाली आता मात्र मोनिष जाधव पुनच्या चा फलंदाजाने चांगले फटके खेळला त्याच्या समोर काय करतोय गोलंदाज पुढचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जात त्या पंचांचा इशारा लेग बर विकेटचा अपील आणि इथे सक्सेसफुल

फलंदाज अक्रॉस ध्यान खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्या फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला स्टंप स्टंप चेंडू होता शफल केल्यामुळे मागचा जो पाय होता तो अगदी स्टंपच्या लेंथ मध्ये आला आणि त्याच्या जोरावरती पंचांना अगदी सरळ सोपं डिसिजन झाला गेला की लेग बिफोर विकेटचा अपील केली आणि पंचांनी सरळ हात वरती केलाय विकेट मिळून दिलाय दोन विकेट मात्र गमावले गेलेत आणि धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना फळकावर जोडली गेली ती तब्बल पंचवीस आकड्यावरती नवीन फलंदाज मनीष पाटील एक आक्रमक फलंदाज ज्याला ओळखलं जातं आणि या मैदानावरती खूप सारा दानगा असा अनुभव आहे त्याला काय करतोय आपल्या संघासाठी बघूयात पुढचा चेंडू यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तत्परी एकच धाव मिळते अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं जर प्रयत्न केले असते दुसरी धाव सुद्धा मिळाली असती पण त्यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि म्हटलं होतं ना प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला परमेश्वर लाभेल याच दरम्यान कुमार विपुल कमलाकर पाटील यांचं इथे आगमन झालंय हार्दिक स्वागत आपलं मंचावरून बसायचं आहे वेलकम अगदी दोन दिवसातून आपली हजेरी लागले पुढचा हवे मध्ये फटका फसलाय पकडो कॅच जितो मॅच देवेंद्र जेल खाली येतोय आणि झेल मात्र सोडली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान दोन धावा पळून काढल्या जातात इथे मात्र चुकी देवेंद्र गोने कडनं अगदी ऑर्थोडॉक्स कॉकर्नच्या रिजन मध्ये सरळ सोपी झेल आली होती जर ही झेल देवेंद्रांनी कलेक्ट केली असती ना तर मला असं वाटतं की थोडासा झिडके संघावरती प्रेशर आला असता कारण की जेव्हा जेव्हा विकेट जाताना तेव्हा तेव्हा प्रेशर फलंदाजांवरती येतोय आणि हे ये दोन विकेट नक्कीच गेले तिसरा विकेट इथून जर लागला असता तर येणारे बारा चेंडू मध्ये अगदी दहा ते बारा धावा रोखण्याची कमाल तुम्ही केली असती पण चुका झाल्यात बघूयात चुकांवरती परतफेड करणार आहेत का आहे काही चेंडूवरती पुढचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा उडवला जायचा प्रयत्न केला जातोय पण बॅटच्या रेडिएशन मध्ये काहीसे चेंडू येत नाही प्रयत्न करायला लागतात प्रयत्नासोबत झगडावं लागतंय आणि ते झगडताना अपयशी कुठेतरी ठरतात फलंदाज झिडके संघाचे अगदी गोलंदाजाची पाहायला मिळते कुठच्या प्रकारचे वेग न देताना त्यांना माहितीये अगदी हवा फटका जर चुकून फसला तर नक्की झेल होऊ शकते आणि त्याच्या जोरावरती स्लोअर चेंडू हाताळले जातात आणि तिथे मात्र सक्सेसफुली ठरतात कुठेतरी धावसंख्या बारा चेंडूच्या चे समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर जोडली गेली ती तब्बल एकोणतीस सी आकड्यावरती या षटकामध्ये थोड्याशा धावांची गती कुठेतरी रोखली गेलीय दरम्यान आमचे लाभलेले मान्यवर अतिथी अगदी मॅच चा आनंद घेताना किशोरजी जाधव श्यामजी पाटील एक माजी खेळाडू रॉयल क्लब चे अगदी विचार केला गेलं तर खूप सारा अनुभव त्यांना सार आहे आणि खूप सारे मैदान अजूनपर्यंत त्यांनी गाजवलेत नक्कीच आणि त्यांच्या सानिध्यात हे झिडका रॉयल क्लब झिडके संघ घडलाय आणि म्हटलं जातं ना की सिनियर खेळाडूला रिस्पेक्ट देणं म्हणजे क्रिकेट असं सुद्धा अनेकदा म्हटलं जातं तो रिस्पेक्ट नक्कीच रॉयल क्लब झिडके यांच्याकडनं मिळतोय अनेकदा पुढचा चेंडू यावेळेस प्रहार केलाय गेंद निघाल जाय की सी धी की बाहेर चेहरा केली आहे येस कमांडिजे धन्यवाद दीजे दरम्यान माननीय श्रुत अशोकजी गायकवाड तुम्हाला सुद्धा विनंती असेल शाही सन्मानामध्ये मंचरियन बसायचंय का विनंती आहे काका प्लीज तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल पस्तीस या आकड्यावरती पहिला चेंडू अगदी गोलंदाज सुरेश गोलंदाजीवरती आला आणि त्याला मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली अगदी कपिलच्या बॅट हा चेंडू निघून गेला होता लॉंगलेगच्या रिजन मध्ये माफ करा ऑर्थोडॉक्स कॉर्नच्या रिजन मधून सरळ निघून गेला अगदी चेंडू क्षेत्रक्षकाच्या हाताला स्पर्श झाला पण कुठेतरी उंची थोडीशी जास्त राहिली यस पुढचा चेंडू गोलंदाज सज यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी अगदी फुल टॉस चेंडू होता यावेळेस जर प्रहार केला असता तर चेंडू सरळ हवायचा झोक सुद्धा अगदी पश्चिमेकडून पूर्वेला वाहत होता आणि फलंदाजाला इथे कुठेतरी चान्स मिळाला असता पण गोलंदाजाची कमाल अगदी यावेळेस चेंडू स्लोअर केला होता बॅटच्या रेडिएशन मध्ये येऊ दिला नाही अगदी या प्रकारचा जर चेंडू सुटला तर नक्कीच नाराज असतील फलंदाज स्वतः आणि संघ नक्कीच कपिल वरती अगदी एक धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धाव संख्या छत्तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचली थर्टी सिक्स रन ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट पुढचा चेंडू उडाय आहेच बार निकल जाय की गेंद का हातक देखते फटका फसला जेल आहे जेल होईल काय ड्रॉप केले आणि चेंडू लाडवलं जातय दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावेच्या जोरावर धाव संख्या फलकावर आहे ती अडतीस या आकड्यावरती असतो वारंवार चुका केल्या जातात अगदी आणगाव संघाकडनं पहिली पाहायला गेली तर देवेंद्र घोने याच्या माध्यमातून एक झेल सुटली त्यानंतर आणखी एक झेल ऑर्थोडॉक्स कॉर्नर मध्ये सुटली गेली आहे यात जर दोन झेल पकडल्या असताना ना त्यावेळेस लोवर फुटॉ चेंडू अगदी घुटना टेकून मारायचा प्रयत्न होता बॅटच्या रेडिएशन मध्ये सुद्धा चेंडू आला होता पण कुठेतरी चेंडूची गती कमी आणि फलंदाजाची बॅटची गती जास्त असं पाहायला मिळालं यस थोडीशी घाई केली फलंदाजाने आणि चेंडू सरळ निघून गेला यस मनीष पाटीलला फलंदाज पाहायला मिळतोय पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय घेन निकल जायगी सीधी सीती बंडल्यान के बाहेर चे रण केलीये धन्यवाद डीजे या शॉर्ट ची प्रॅक्टिस अगदी मनीष पाटील विचार केला गेला ना तर अगदी दहा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे अगदी सत्तर चेंडू या शॉर्ट वरती खेळला होता हेलिकॉप्टरची प्रॅक्टिस करत होता आणि तो कुठेतरी सक्सेस झाला म्हटलं प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न केले आणि परमेश्वर त्याला लाभलय नक्कीच महेंद्र सिंग धोनीचा फॅन आहे आणि आम्हीच्या जोरावरती धाव संख्या फोर्टी फोर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज जाएगी गेंद ऐसे गेंद अगर तुम ढालोगे तो ये फलंदाज नाही धन्यवाद दीजे अगदी कर्ध शतक झाले संघाचं चांगली सुरुवात म्हणता येईल आजच्या दिवसातील स्कोर सुद्धा असू शकतो अगदी विचार केला गेला अठरा चेंडूंचा खेळ झालाय पहिल्या षटकामध्ये एकवीस दुसऱ्या षटकामध्ये आठ तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या एकवीस म्हणजे नक्कीच पहिला षटक महागडा दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी रनांच्या गतीला ओढ दिली होती पण ती कॉन्स्टंट ठेवता आली नाही अनगाव संघाला ज्या प्रकारची गोलंदाजी गणेशाने केली होती खरंच कौतुक करावं लागेल कम बॅक करून दिला होता आपल्या संघाला पुन्हाच्या एकदा मॅच मध्ये इन करून दिलं होतं पण ती पुन्हाच्या एकदा जेव्हा गोलंदाजीवरती सुरेश आला ना खराब चेंडू मनीष पाटील म्हटलं होतं अनेकदा की आक्रमक खेळाडू म्हणून त्याला ओळखलं मिळतील धाव संख्या पन्नास फलकावर लागली गेली सांगी अर्धशतक पाहायला मिळते तीन चेंडूंचा खेळ झालाय कालच्या दिवसामध्ये अगदी आपण बघितलं गेलं तर पूर्णे संघाचा दोन खेळाडूंची साठ धावांची पार्टनरशिप या मैदानामध्ये पाहायला मिळाली होती अप्रतिम फटकेबाजी त्या दोघांनी केली होती गोलंदाज बारक्या सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती समोर असेल कपिल पुढचा चेंडू या पंचांकडे दाद मागितले का जाते कार्पेटचा सायने चेंडू लेग स्लिप चारे ट्रॅव्हल होतय अडवलं जाते चेंडूला तात्पर्य दोन धावा पलून काढल्या ला जातील आणि दोन धाव्यावर समाधान मानावं लागतोय काय यास दोन धाव्यावर समाधान मानावं लागलंय आणि या दोन धावेच्या जोरावरती बावन्न या आकड्यावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोचते गेली अगदी या मैदानावरती जर बघितलं गेलं ना तर चार शटक बावन्न धावा तरी सुद्धा कमी पडतात कुठेतरी कारण की फलंदाजांना अगदी परिपक्व असलेला हा मैदान आणि या मैदानामध्ये तो गोलंदाज तोच श्रेष्ठ ठरतो तोच गोलंदाज इथे या मैदानामध्ये अधिराज्य गाजू शकतो जो मोजून मापून गोलंदाजी करेल जो फलंदाजाचा स्थान झुलकून फलंदाजाच्या दोन पाऊल पुढे राहून गोलंदाजी करेल आणि त्यालाच वाटचाल पुढे करण्यासाठी यशस्वी ठरतोय आणि यावेळेस नक्कीच लोअर फुलटा चेंडू होता अगदी चेंडूवरती धावा मात्र जमवल्या गेल्या त्या एक आणि एका धाव्याच्या जोरावरती त्रेपन्न याकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली पुरच्या एकदा मनीष पाटील सज्ज पुढचा चेंडू या वेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या फेस मध्ये आला नाही एक धाव पळली जाईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का ही चपळाई चा चांगली पाहायला मिळाली अगदी क्षेत्रक्षकाला ठाऊक होतं मनीष पाटील जिथपर्यंत नॉनस्ट्राईकवर राहील तेवढा फायदा माझ्या संघाला आहे आणि अचूक थ्रो केली त्यांनी डायरेक्ट सायकल एंड कडे जिथे मात्र म्हटलं जातं ना की रिस्की एंड तिकडे थ्रो केली आणि मनीष पाटील थांबून ठेवले मनीष पाटील एंडला पाहायला मिळेल चांगली रणनीतीय क्षेत्रक्षक लॉंगॉनच्या रिजन मधल्या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळाली पुढचा चेंडू हिजबार उडाय आहे निकल जायगी गेंद सीधी छेरण केली के बाहर येस का बॉनडीचे यस धावसंख्या फळकावर लागली गेली अगदी साठ आकड्यावरती जेव्हा मॅच स्टार्ट झाली होती किशोर जाधव माननीय श्री किशोर जाधव जी म्हटले होते की सिक्स्टी प्लस स्कोर पाहिजे आणि त्यांच्या मनासारख्या खेळाडूंनी करून दाखवलंय नक्कीच अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे म्हणजे येणाऱ्या दोन चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील बघूयात कपिल भोईर म्हटलं जातं ना की को देखकर खरबुजा भी रंग बदल देत आहे उशी तरे मनीष को देखकर कपिलने रंग बदल दिये यावेळेस अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये एक दन आणि एका रनाच्या जोरावरती एकसष्ट या आकड्यावरती धाव संख्या फळकावरती जाऊन पोचली गेली अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाज बारक्या पहिल्या चेंडूवरती दोन धाव त्यानंतर दोन सिंगल त्यानंतर एक मोठा फटका खाल्ल्यानंतर थोडासा प्रेशर घेतला आणि एक अतिरिक्त धाव मात्र संघाला देऊन दिली पुढचा चेंडू आधे आला बॅटच्या रेडिएशन मधून फेकून दिलाय चेंडू निघून जातोय बॅकवर्ड लेग्सच्या डोक्यावर नसीमारशी बाहेर तेच व्हॉलेंटियर्स लेग साईडची जागा सुद्धा सांभाळायची आहे त्याच विशाल होऊन ना प्रथमेश चांगली कामगिरी पाहायला मिळते अगदी थोड्याच वेळात विशाल होऊन सुद्धा तैनात होणार आहेत तर बंडलाईनवरती कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी सोपवली होती बजावली होती सोन्या सुद्धा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पंचांचा इशारा येतो येस बॅटची इनरेज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी रक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळेल अगदी चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली गेली ती सदुसष्ट या आकड्यावरती त्यानंतर अडचण येस त्यानंतर वळूयात आमच्या गावचे सिनियर खेळाडू श्यामजी पाटील यांच्याकडे तुम्ही इथपर्यंत अगदी तुमचा प्रवास कसा झाला या टुर्नामेंट तुम्ही काय म्हणाल दोन शब्द व्यक्ती करायचे यस नक्कीच तुमचा करिअरचा प्रवास कसा होता आणि त्यानंतर तुम्ही युवा खेळाडू जे मैदानामध्ये बघताय त्यांना तुम्ही काय तुमच्याकडनं उपदेश द्याल जुन्या जमान्यातला खेळ हा वेगळाच होता आताची जी टुर्नामेंट ठेवलेली आहे आपल्या रॉयल क्लबनी हे अतिशय चांगले आणि पूर्वी जे होत आले तेच त्यांनी आजपर्यंत टिकून ठेवलेलं आहे पुढे त्यांना माझ्या माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आहेतच हे पुढे कार्य करत राहतीलच आता चांगली चांगली पोरं घडत आहेत फक्त दुःख एवढंच होते की काही कारणास्तव थोडी एक दोन टीम प्रत्येक गावात होतात ते जरा दुःख वाटतंय एक टीम झाली तर आणखी मजा येईल त्याच्यामध्ये आणि हा जो आपला रॉयलचा उपक्रम एवढ्या वर्षापासून चालत आला आहे तो यापुढेही त्यांनी असाच चालू ठेवा हीच सदिश आहे Yes, नक्कीच धन्यवाद तुम्ही जे होते अगदी आमच्या गावचे सिनियर प्लेअर नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये अगदी अधिराज्य गाजवलेला हा खेळाडू आता सुद्धा फोर्टी प्लस मध्ये तैनात आहे मॅन ऑफ सिरीज मिळाली होती अगदी फोर्टी प्लस जे जा, मॅचेस झाल्या होत्या कुडूस येते नक्कीच तर बोलूयात मॅच मध्ये पुन्छा एकदा येस नक्कीच धावसंख्या फळकर जाऊन पोचली अडसष्ट सदुसष्ट आणि अडसष्ट धावांचा पाठलाग ठेवला गेले या टुर्नामेंटचा हायस्ट स्कोअर पाहायला मिळाला अगदी यस कालच्या दिवसामध्ये पूर्ण संघाकडे हायस्ट स्कोरची जिम्मेदारी दिली आणि यावर्षी मात्र नक्कीच झिडके होमग्राऊंड मध्ये मारली गेली यानंतरची होणारी मॅच वेडेगाव संघाचा कर्णधार आणि सूर्यानगर मालबिडी सूर्यानगर संघाचा कर्णधार या दोन्ही संघांचे कर्णधार बॉक्स मध्ये तर धावसंख्या फळकर जाऊन पोचली गेली अगदी अडसष्ट धावांचा पाठलाग ठेवलं गेले दरम्यान मारणी श्रीत मारुतीजी पाटील तुम्हाला सुद्धा विनंती असेल गावचे ज्येष्ठ नागरिक शाही सन्मानामध्ये मंचरुन बसायचं वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे रॉयल क्लब झिडके आयोजित आम्ही झिडके चषक मध्ये काका तुम्हाला विनंती आहेस नागरिक पेक्षा एक दर्जी प्रेक्षक सुद्धा म्हटलं जरी त्याला चालेल कारण की मॅच कुठेही असो तिथपर्यंत ते पोहोचतात आणि चांगला पाठी सपोर्ट करत असतात ते अगदी झिडके संघाला टॉस साठी यायचे दोन्ही संघ या पुढील होणारी मॅच वडेगाव संघाचे कर्णधार आणि सूर्यानगर संघाचे कर्णधार तर अडसष्ट धावांचा पाठलाग करताना दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये केवल आणि जितू पाहायला मिळतोय आणि दरम्यान मरणे श्रीयुत अशोकजी गायकावाड यांना विनंती असेल या बॅच ची नाणेफिकीचा कौल तुमच्या हस्ते करायचा या स्ट्रॉचबॉक्स मध्ये वेडगाव संघाचा कर्णधार हॅलो दरम्यान माननीय श्रीयुत संतोषजी लाटे यांचं इथे आगमन झालंय वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून तिसऱ्यात मॅच मध्ये चार धावसंख्या फडकावर लागली गेली दोन चेंडूंचा खेळ झाला शैलेश जाधव गोलंदाजीवरती सज्ज होईल केवळ पहिला चेंडू फेस केलाय निर्धावच्या स्वरूपात त्यानंतर एक चौकार मारला गेलाय चांगला फटका पाहायला मिळाला क्षेत्रक्षकामध्ये अडचण आली अगदी कपिल भोईर तैनात होता तिकडे आणि त्याच्या जोरावरती मात्र चार धावा निघून जाताल पुन्हा गोलं एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाज सज्ज शैलेश जी जाधव आपल्या गोलंदाजीवरती पुढचा चेंडू अपस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला होता अगदी गॅपमध्ये चेंडू ढकलून काढला निघून जाईल पुन्हा एकच्या एकदा चार धावांसाठी चौकारी असे <laughs> यस धन्यवाद दीजे अगदी आता मात्र पलटवार जात जा केला जातोय ज्या प्रकारे फटकेबाजी झिडके संघाने केली होती त्याच्या विपक्षामध्ये खेळताना नांदगाव संघ पलटवार अप्रतिम केला जाईल अगदी पाहायला गेलं तर यस आधी वळूया टॉसबॉक्स मध्ये नक्कीच आजचे मान्यवर आपल्याला लावले गेले दोन संघाची मॅच एका बाजूला सूर्यानगर संघ असेल तर दुसऱ्या बाजूला वेडगाव संघ असेल यस कॅमेरामॅन तुम्हाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये वळायचंय वेडेपाडा आणि पुढचा चेंडू एकदा गोलंदाज पाटील सज्ज वेळेस कार्पेटच्या सा सहाय्या केले कपिल चेंडूला कलेक्ट करतोय दरम्यान तोत्पर्यंत तो एक धाव मात्र अंकित केली गेली अगदी अचूकरीत्या चेंडूला कले केला असता फेकला सुद्धा असता चेंडू त्याच वेगामध्ये तर रनआउटची संधी सुद्धा झाली असती कारण की ए, क्विक ऍक्शन पाहिजे त्यासाठी पण दरम्यान कुठेतरी थोडासा फंबल झाला तात्पर्य ता आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्रक्षण सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं पुढचा चेंडू अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातील गोलंदाज शैलेश पाटील शैलेश जाधव सज्ज होत आहे फलंदाजाच्या विरोधामध्ये काय करेल बघूयात येणाऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका लागला मॅच ची स्थिती चांगली होईल कारण अगदी पाहायला गेलं तर अडसष्ट धावांचा पाठलाग करताना जेवढा धाव तुम्ही पावर प्ले मध्ये जमवाल ना तेवढा फायदा तुमच्या संघाला होईल आणि तेच करताना पहिल्याच तीन चेंडू वरती मात्र दोन चौकार जोडले गेले होते गोलंदाज सज होते पुन्हा एकदा पुढचा चेंडू या उडवण्याचा प्रयत्न पंचांचा अपील केली जाते यस बॅटची इनरेज घेऊन चेंडू ट्रावल झालाय रक्षकाच्या हातामध्ये विकेट क्रमांक पहिला हातरा बसताना यस धन्यवाद तिचे मोदी टॉस बॉक्समध्ये अशोकजी गायका वाडा यांच्या हस्ते मात्र टॉस केला जातोय वेडे पाडा संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अगदी सूर्यानगर संघ असतोय मी झिडकेकर अशी कॉलिंग केली आणि यस यावेळेस आम्ही झिडकेकर हा पडलाय टॉसचा निर्णय मात्र सूर्यनगर संघाकडे वळलाय मान्यवरांनी विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचंय तर वळूयात सूर्यानगर संघाच्या कर्णधाराकडे प्रथम नाणेफिकेचा कौल जिंकलात तर नाणेफिकेचा कौल जिंकून तुम्ही वेडेपाडा संघाच्या विरोधामध्ये काय निर्णय घ्याल आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच चार षटकांची मॅच पाहायला मिळेल हा मैदान अगदी फलंदाजांना परिपक्व आहे या मैदानावर फलंदाजांचा अधिराज्य घासतोय गोलंदाजांना कुठेतरी बॅकफुटला जायला मिळते त्यानुसार तुम्ही प्रथम क्षेत्रक्षण करताना कोणते गोलंदाज आव्हान देतील वडेपाडा संघाच्या फलंदाजांना आणि किती धावांची मजर मारण्याचा प्रयत्न कराल वेडेपाडा हा चांगला उत्कृष्ट संघ आहे तरी पण आम्ही तीस ते चाळीस रन त्यांना देऊ शकतो नक्कीच अगदी जर विचार केलं गेलं तर ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू त्या प्रकारे क्रिकेटला सुद्धा दोन बाजू फलंदाजी आणि गोलंदाजी नक्कीच गोलंदाजी मध्ये तुम्ही चाळीस धावांपर्यंत रोखाल त्यानंतर तुम्हाला फेस करायचे कारण की त्यांना चेस करायचे कोणते फलंदाज आहेत जे त्यांना मात्र आव्हान देऊन या चाळीस धावा पार करू शकतात आमच्याकडे राहुल ठाकरे आणि चांगले उत्कृष्ट फलंदाज आहेत ते नक्कीच वेढेपाड्या संघाकडनं अगदी विचार केला गेला, गेला चाळीस धावांपर्यंत रोखण्याचं त्यांनी तुम्हाला आव्हान दिलं गेले किती धावांची मजल मारा त्यांच्या विपक्षामध्ये आम्ही सुद्धा फोर्टी प्लस जाण्याचा प्रयत्न करू अगदी कोणत्या फलंदाजांवरती तुम्ही जिम्मेदारी द्याल लैलेश लाटे ऋतिक लाटे ए, परेश लाटे निवृत्ती चार पाच आहेत अगदी विचार केला, केला या तुम्ही अनेकदा खेळता या मैदानामध्ये काय वाटतं तुम्हाला या मैदानामध्ये आता पुन्हा एकदा येऊन एकदम सुंदर आयोजन आहे जरासा गालबोट लागला कालच्या स्पर्धेला परंतु आयोजन झिळकेकरांचं नेहमीच चांगलं असतं नक्कीच धन्यवाद हार्दिक स्वागत आपल्याला ऑल दी बेस्ट तुम्हाला ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा ओळ्यात मॅच मध्ये वैयक्तिक पहिला सांगिक दुसरा शतक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय हनुमान पाटील यस शैलेश जाधवची ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आणि त्याच्या विरोधामध्ये अगदी त्याच्या पावलांवरती पाय ठेऊन ना चालू झालाय पहिला चेंडू घेऊन वे साऊथ ऑफ द ऑफस्टम चेंडू पंचांचा इशारा येईल नक्कीच वाईट चेंडू मय सोयाच्या रूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल दहा या आकड्यावर पुढचा चेंडू हवेमध्ये मध्ये फटका फसलाय लँड मध्ये चेंडू आहे का बघायचं या लँड मध्ये चेंडू पडला आणि दरम्यान दोन धावा पळून काढल्या जातात आणि बिटवीन द विकेट खूप सुंदर अवसंख्या फळकर जाऊन पोचली ती अगदी या, बारा या आकड्यावर या वेळेस प्रहार केला जाईल चेंडू निघून जातोय सी मारे शेबा षटकार हॅलो दरम्यान माननीय श्री केदारजी शेलार यांचकडून आणगाव संघाला शुभेच्छा आल्यात यस युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते बघता आहेत यस केदार शेलार यांच्याकडून शुभेच्छा आल्या गेल्यात बघूयात कशा प्रकारच्या या शुभेच्छांचा फायदा उचलून आणणगाव संघ खेळ करतोय अगदी गोलंदाज पुन्हा एकदा सजे होईल पुढचा चेंडू घेऊन यावेळेस उडवलं जातं चेंडू हाव्यामध्ये आहे निघून जाईल चेंडू बॅक टू बॅक धो पे तो बडी आहे येस yes, कमांडिझे येस धन्यवाद yes, ज्या प्रकारे केदारजी शिलार यांच्या शुभेच्छा आल्या त्या प्रकारे कुठेतरी मनोबल वाढलं गेले फलंदाजांचं आणि इथे मात्र अटॅक केलं गेलंय अगदी दोन चेंडूवरती दोन मोठे फटके धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचली गेली अगदी अडसष्ट धावांचा पाडला ती चोवीस या आकड्यावरती हनुमान पाटील यस ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातं ती गोलंदाजी पुन्हा एकदा करून दाखवतील काय पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा होतोय आहे हवे पंचांकडे अपील केली जाते पंचांचा इशारा येईल अगदी सोडून जाणार हा चेंडू आणि पण इशारा आला यस बाईच्या रुपामध्ये एक धाव पळवली जाते आणि एका धावेच्या जोरावरती पंचवीस आकड्यावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली गेली षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे गोलंदाज हनुमंत पाटील सज्ज झाला पहिल्या चेंडूवरती वाईट हाताळला गेला त्यानंतर दोन धावा त्यानंतर अगदी बॅक टू बॅक दोन षटकार जर एका षटकारचा विचार केला गेला लॉंगॉनच्या रिजन मध्ये विशाल होऊन तिथे तैनात होते आणि त्याच्याकडनं चुकी झाली जिथे झेल झाले असती तो षटकार आणि त्यानंतर चेंडूला सरळ कन्वर्ट करून दिला होता पुढचा चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन पाहायला मिळाला टप्पा पडला नंतर चेंडूने दिशा बदलली चेंडू अगदी ट्रॅव्हल होईल फायलीच्या क्षेत्राकडे एक धाव मिळवली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा इशारा येईल तीन धावा मात्र पळून काढल्या जातात या तीन धावेच्या जोरावरती धाव संख्या अगदी य चांगली फळकार पाहायला मिळाली फळकर जाऊन पोहोचली ती अठ्ठावीस या आकड्यावरती दोन सलामीचे फलंदाज केवल आणि जितू उतरला होता अगदी जितूचा विचार केला गेला तर गोल्डन डकचा शिकार ठरला खूप साऱ्या अशा पण परतला गेलाय त्याच्या विरोधामध्ये गणेश मैदानामध्ये आला आणि चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती गणेशच्या मध्ये तीन धावा मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल पुढचा चेंडू अगदी यलोवर फुलटा चेंडू होता ऑर्थोडॉक्स कॉकॉनच्या रिजन मध्ये लौकिक चेंडू खाली येतोय अडवला जाईल चेंडूला फेकी येईपर्यंत एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते आणि एका दावेवरच समाप्ती मानावी लागेल आणि एका धावेच्या जोरावरती बारा चेंडूंचा खेळ झालाय धाव संख्या अडसष्ट धावांचा पाठलाग करताना फळकर जाऊन पोहोचली एकोणतीस या आकड्यावरती आणि आता मात्र अर्ध्यावरती खेळ झालाय ड्रिंक ब्रेक सुद्धा झालाय अगदी पाणी प्यायचं असेल तर पिऊ शकता आणि येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती योन पन्नास एकोणचाळीस यस झिडके संघाचा जर विचार केला गेला तर बारा चेंडू मध्ये जो खेळ झाला ना एकोणतीस जाव संख्या फळकावर आणि एक, एक विकेट गमावला होता आणि त्याचा पलटवार करताना अनगाव संघाच्या सुद्धा अठ्ठावीस धावा एकोणतीस अनगावच्या धावा किती झाला एकोणतीस आणि सारख्याच धावसंख्या आहेत म्हणजे जर विचार केला गेला तर अगदी स्टेबलाइज आहेत दोन्ही संघ समांतर चालू आहेत त्यानंतर जो चार्जअप झाला होता तिसऱ्या षटकामध्ये तो चार्जअप एकदा अणगाव संघाला करावं लागेल जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर अगदी तिसऱ्या षटकामध्ये धावा पडलवल्या होत्या ते एकवीस महागडी षटक ठरलं होतं गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून बघूया आता त्या सुरेशचा पलटवार अगदी फलंदाजी करताना दिला जाईल का झिडके संघाच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल मोनिष जाधव याच्या हातामध्ये गोलंदाजी आहे बारा चेंडूंचा खेळ झालाय एकोणतीस धाव संख्या फळकावर लागली एक विकेट सुद्धा गमावला गेलाय येणारे बारा चेंडू धावांची गरज असेल एकोणचाळीस यस वंदयाचे मालक तुम्हाला विनंती आहे स्टेज वरती येऊन यस दरम्यान होळ्यात मॅच मध्ये एकदा बारा चेंडू एकोणचाळीस धावांची गरज निर्णायक षटक असेल आपण टी ट्वेंटी मॅच मध्ये अनेकदा बघतोय जेव्हा रन चेस करत असताना तेव्हा विसाव्या षटकापेक्षा एकोणावीसव्या षटक का महत्व दिलं जाते एकोणावीसव्या षटकामध्ये का, का प्रमुख गोलंदाज युज केला जातोय त्याचं रिझन असं की एकोणास्या षटकामध्ये जो प्रेशर असतो ना तो विसाव्या षटकात येतो कारण की इथे मात्र जेवढ्या धावा जास्त जोडल्या फलंदाजांचा प्रे मनोबल प्रेशर मनोबल वाढेल आणि प्रेशर येईल गोलंदाजावरती इथे मात्र कमी धावा तर फलंदाजांवरती प्रेशर पहिला चेंडू टाकताना मात्र थोडेसे फंबल झाले स्किट झाला पाय आणि नक्कीच एक चानाक शुती दाखवली गेली चेंडू हाताळण्यापासून रोखला नक्कीच बारा चेंडूचा खेळ धावसंख्या एकोणतीस फळकावर लागले गेले तिसऱ्या षटक म्हणून जाधव सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन या वेळेस अगदी चेंडूवरती प्रहार केला जातोय एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं गेलं एका धावेच्या जोरावरती तीस ही धावसंख्या फळकावर जाऊन पोचली गेली एका चेंडूच्या समाप्तीनंतर मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय तीस धावसंख्या फळकावर लागली अजूनही 48 धावांची गरज असेल विजयासाठी अड़तीस माफ करा पुढचा चेंडू फुल टॉस गेंद अंपायर का इशारा आएगा यस ये नो गेंद है और निकल गई है गेंद पॉइंट लाइन के बाहर छे रनों के लिए मतलब इस गेंद पर रन कितने मिले सात सुरेश सुरेश सा धन्यवाद डीजे अगदी बघू शकता टीव्ही स्क्रीन वरती नो चेंडू होता बॅटच्या रेडिएशन मध्ये आला फेकून दिला चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळाडू यातीन पाडेल तैनात होता त्याला मात्र सलामी देणारा हा चेंडू निघून गेलाय सहा धावांसाठी यस मस्तक पे दस्तक देदी आहे आणि या सहा धावांच्या जोरावरती धाव संख्या आहे ती एका चेंडूच्या समाप्तीनंतर सदतीस या आकड्यावरती आणि या चेंडूवरती असेल फ्री हिट जहा बी मारो जैसे बी मारो आपकी मर्जी बघूयात फ्रीडचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय पुढचा चेंडू अगदी उडवला जाते लाँग च्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल मनीषच्या हातामध्ये थोडासा बंबल झाला एक धाव अंकित केली जाते फेकी पर्यंत एका दावेवर समाधान मानावं लागलं गेलंय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं मनिषकडनं लॉंग च्या रिजन मध्ये आणि या क्षेत्रामध्ये अगदी त्याच्या जोरावरती धावसंख्या एकने ने वाढली जाऊन ती या आकड्यावरती जाऊन पोहोचते पुढचा चेंडू या वेळेस पुन्हा एकदा प्रहार आहे लौकिक चेलखाली येतात दरम्यान अडवलं जातं एक धाव मिळवली जाईल आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल मला थोडीशी खराब रणनीती अनगाव संघाकडनं पाहायला मिळते अगदी जिथे धावा दोन आहेत तिथे एक का घेतात मला कळत नाही रनिंग बिटवीन द विकेटमध्ये का जास्त लक्ष देत नाही आपण रनिंग बिटवीन द विकेट कडे जर लक्ष दिलं डबल सिंगल जर घेत राहिलं ना तर प्रेशर गोलंदाजावरती येत असतो आणि एक एक धावांनी मात्र मजर वाढत असते आणि एक एक धावाची किंमत मित्रांना शेवटच्या क्षणी कळते हे चांगलं क्षेत्रक्षर सुद्धा पाहायला मिळालं पण प्रयत्न केले असते दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट झाली असती पण बघूया मोनिस जाधव पुढचा चेंडू घेऊन एक नो चेंडू आताळल्यानंतर चांगला कम्बॅक म्हणता येईल पुढचा चेंडू अगदी लेग ऑफ चेंडूला चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता बॅटची एज घेऊन चेंडू, चेंडू ट्रॅव्हल झाला लेग स्लिपच्या रेजर मध्ये आणि या चेंडूवरती मात्र दोन धावा पळून काढल्या जातात आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्येचा विचार केला अडसष्ट धावांचा पाठलाग करताना तिसरा षटक प्रगतीपथावर आहे एक विकेट गमावला आणि एकेचाळीस हा आकडा फलकावर जोडला गेलाय अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे यात जर दोन चेंडू वरती एक मोठा फटका बसला ना तर मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतोय पुण्याच्या एकदा अनगाव संघाचा हा खेळाडू प्रयत्न असेल एक मोठा फटका मारण्याचा आपण त्या प्रयत्नांमध्ये गोलंदाज यशस्वी ठरेल काय बघूयात पुढचा चेंडू फुलटॉस घे ती निकलण्यावाली ती गेन देखील रेडी नाही ते बॅट्समन यस धावसंख्या फडकरता पोचले बेचाळीस एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल सव्वीस धावांची गरज आहे अजून पुढचा चेंडू फुलटॉस गेन निकल गई गेन सीमार बाहर, बहार केले, यस डीजे अब आने आली जरूरत सहा चेंडू वीस दावांची गरज आहे आता मात्र मॅच मध्ये कमबॅक अणगाव संघाचं म्हटलं होतं जर दोन चेंडू मध्ये एक मोठा फटका बसला तर मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो आणि ते फलंदाजाने कुठेतरी आखलं गेलंय एक सिंगर रोटेट केली प्रमुख अस्त्र स्ट्रायकर एंड वर आणलं जो अटॅकिंग फलंदाज आहे आणि सहा धावांच्या माते एक धावसंख्या वाढवली गेली बघ्यात थोड्यात मॅच मध्ये पुन्हा एकदा श्रीराम पाटील याच्या हातामध्ये गोलंदाजी सोपावली गेले अगदी <laughs> नक्कीच सहा चेंडू विजासाठी वीज धावांची गरज आहे बघूयात या सहा चेंडूवरती वरती वीज दावा होतील का रोखल्या जातील गेंदे बीस रनों की जरूरत है अगर से दो गेंदे निकल जाती है तो मैच मध्ये वापसी कर सकते है, टीम झिडके और पहली दो गेंदों पे अगर एकाद फटका बड़ा लग तो अंगाव टीम यहाँ पे अधिराज्य करेगी नक्कीच घरच्या मैदानामध्ये जो आव्हान दिला होता ना त्या आव्हानाला खरे उतरलेत अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती अगदी अडसष्ट धावांचा डोंगर कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेताना चांगली फटकेबाजी पहिला चेंडू यावेळेस कोलवा टप्पाचा चेंडू होता सुरेख फलंदाज आला यावेळेस मात्र हतबल केलं नमस्तक केलं झुकावं लागलं आणि एकच धाव अंकित केली जाईल आणि एका दावेच्या जोरावरती पाच चेंडू विजयासाठी एकोणावीस धाव्यांची गरज आहे धाव संख्या एकोणपन्नास वळकर जाऊन एक लेफ्टाम गोलंदाज सज्ज होतय अगदी जर पाहायला गेलं प्रहार केलं तर तीन चेंडूची गेम पण नक्कीच त्यासाठी गोलंदाज सुद्धा तेवढा तीक्ष्ण आहे गोलंदाज एवढा सुद्धा तेवढा ताकदवंद आहे मारून देईल का रोखल्या जातील पाच गेंदे जीतने येस आता मात्र शेजारी वाढलेत <laughs> सिली पॉइंट तैनात फुलटो आज गेंद यावेळेस हवे मध्ये आहे चेंडू पकडो कॅच जीतो मॅच और ड्रॉप कर दिया है गेंद को रन लिया है की नाही ये रणनीती कब तक सही आहे फुलटॉस था ये गेंद जाना चाहिए था बाहर लेकिन बॅट के रेडिएशन पण उतना गेंद आया नाही अगदी जर बघितलं गेलं तर चेंडूची गती जास्त होती आणि यस निर्धाव चेंडू कारण की धाव घेतली नाहीये आणि चार चेंडू विचारसाठी धावांची गरज आहे एकोणावीस हा निर्णायक एक चेंडू असेल या मॅच चा अगदी या चेंडूवरती धाव घेतली असती ना तर नक्कीच प्रेशर वाढला नसता आता मात्र प्रेशर आहे फलंदाजांवरती थोडीशी खराब रणनीती म्हटली जाईल अगदी फलंदाजांची यस झेल सुटली होती दोन धावा झाल्या असत्या चार चेंडू विजयासाठी सोळा धावांची आली असती गरज प्रेशर पुन्हा एकदा गोलंदाजावरती आला असता पण आता मात्र गोलंदाज एक पाऊल पुढे यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल्ट चेंडू हवेमध्ये आहे चेंडू यावेळेस एक धाव घेतली जाते यस जर एक धाव घ्यायची होती तर मला असं वाटतं मागच्या चेंडूवरती का नाही घेतली तीन चेंडू अठरा धावांची गरज आहे जर एक धाव जर घ्यायचीच होती तर मागच्या चेंडूवरती का नाही घेतली प्रेशर कमी झाला असता रणनीती खराब आपल्याला पाहायला मिळाली जर विचार केला गेला तर कुठेतरी डगमगलेत यस बघूयात तीन चेंडू अठरा धाव्यांची गरज फलंदाज येणाऱ्या तीन चेंडूवरती तीन मोठे फटके मारेल काय या चेंडूवरती एक छटकार लागला तर मॅच मध्ये ट्विस्ट हव्या पंचांचा इशारा येईल यस वाईट गेंदे अतिरिक्त रन मिलेगी और अतिरिक्त रन के साथ सहायता बढ़ चुका है रन जा पहुंचे 51 तक पहुंच चुकी है मंजिल तीन चेंडू विजय साठी सतरा धावे गरज है यस तीन गोल्डन षटकार गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू घेन अप्रतिम चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू अगती म्हटलं जातं ना की जर तुम्ही या प्रकारची लेंथवरती जर गोलंदाजी करत असाल ना तर नक्कीच दो गेंदेवर जितने केले सोला जरूरत दोन सोळा समीकरण अगदी काळजात भेटणारा यावेळेस प्रहार आहे चेंडू निघून जातोय सीमारेशी बाहेर षटकार यस yes, मागच्या चेंडूवरती जर दोन धाबा घेतल्या असता तर प्रेशर आला असता गोलंदाजावरती खराब रणनी ती पाहायला मिळाली अगदी आणखी एक अणगाव संघाची चुकी पाहायला गेले तर रनिंग बिटवीन मध्ये कुठेतरी मागे पडले ज्या रनिंग विकेटचा जर विचार केला जर जिथे तिथे दोन धाव होतात तिथे तिथे फक्त एक धाव केली गेली कारण की लेझी क्रिकेट लेझी रन पाहायला मिळाल्या तिथे मात्र दोन दोन तीन तीन धावा जर कन्वर्ट केल्या असत्या समीकरण अगदी बदललं असतं शेवटच्या षटकामध्ये ज्या वीस धावा आल्या होत्या तिथे मात्र पंधरा धावा सुद्धा येऊ शकल्या असत्या आणि त्यानंतर दुसरी चुकीचा जर विचार केला ना तर अतिरिक्त धावा खूप जास्त दिल्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल बोलंदा सज्ज पुन्हा एकदा बार उडाया आहे गेंद निकल गई है का हातक सीधी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में यस विकेट टीम ताड़ी गोड़ना खाटा झाड़ा चरस आहे यो जाती पिल्लावर जड़ हो माथा जठर ताड़े चपट्टा तथ बेटा ताड़ी गोड़ना खाटा झाड़ा चरस आहे यो जाती पिल्लावर जड़ हो माथा